खानापुरात भाजपच्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्या तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन माजी आमदार बेळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सोनाली सरनोबत होत्या. यावेळी उद्घाटक म्हणून माजी आमदार बेळगाव जिल्हा भाजपा अध्यक्ष संजय पाटील होते. भाजपचे विजय कामत, युवा नेता पंडित ओगले, ऍडव्होकेट चेतन मेनरीकर, प्रदीप सानिको, बसवराज बडेगेर, बसवराज हाबळी, परशुराम पाटील, दत्ताराम पाटील, परशुराम कोलकार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना संजय पाटील म्हणाले की खानापूर तालुक्यातील जनतेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. याची दखल घेऊन भाजपाच्या नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी स्वतः भाजप वतीने तक्रार निवारण केंद्र उभारले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आपल्या कोणत्याही तक्रारी असतील तर खानापूर भाजपाच्या तक्रार निवारण केंद्रात घेऊन याव्यात. त्याचे वेळेत निवारण होईल. कोणत्याही कार्यालयात जाऊन वेळ पैसा वाया घालू नका असे यावेळी त्यांनी सांगितले आहे. खानापूर तालुक्यामध्ये मी जवळजवळ 30-35 वर्ष या भागात भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कामानिमित्त किंवा प्रचाराच्या निमित्ताने फिरत होतो किंवा सगळ्यांशी संबंध आहे. पण पहिले एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणा किंवा ज्यांच्या मनामध्ये चांगली भावना आहे, काम करायची इच्छा आहे, खिशातला पैसा खर्च करून एक. यावेळी डॉक्टर सोनाली सरनोबत म्हणाल्या की तालुक्यातील जनतेच्या अनेक समस्या जवळून पाहिल्या आहेत, त्यामुळे तक्रार निवारण केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा प्रत्येकाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. ही इमारत इथं आज उपलब्ध त्याच्यासाठीच करून दिलेली आहे. आज तुम्ही सगळे इथं एक नेते म्हणूनच आला आहात. तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या गल्लीमध्ये किंवा इतर कुठे ठिकाणी काही जर का तक्रारी असतील तर त्या तुम्ही आमच्या निदर्शनाला आणून द्याल आणि त्या तक्रारी निवारणार्थ आम्ही आमच्या कडीला नेऊ त्या गोष्टी सगळ्या, असं आज मी तुम्हाला आज ग्वाही देते की आमच्याकडनं या तक्रार निवारणीचं फक्त नुसतं सांगण्यापुरतं हे राहणार नाही तर हे करण्यासाठी सुद्धा आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. सुसज्ज अशी कम्प्युटर सिस्टीम, आता मग अशी सरनी सांगितलं की मराठीत असू देत, कन्नडमध्ये असू देत, कागदपत्र जरी मिळाली तर ती कशाची आहे, काय आहे, त्याला कुठाला भेटायला पाहिजे. आपल्याला आता समजा रोडची तक्रार असेल, शाळेची तक्रार असेल किंवा जन्माचा दाखला असेल, मृत्यूचा दाखला असेल, कुठंतरी जाऊन क्यू लावून एजंटांच्या हातामध्ये पैसे देऊन वाट बघत बसतात. तसं होऊ नये म्हणून ही सगळी सेवा आम्ही इथं मोफत सुरू करत आहोत. आणि भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं ही गोष्ट जी आहे की सरकारच्या सगळ्या ज्या सेवा सुविधा आहेत, आज मोदीजींनी इतक्या सेवा सुरू करून दिलेल्या आहेत की त्याची लिस्ट मी आता जर का सांगितली तर दिवस अपुरा पडेल. तर ह्या सगळ्या सेवा लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हे ऑफिस एक माध्यम ठरावं अशी मी आज अपेक्षा व्यक्त. कार्यक्रमाला गंगाराम कदम, यशवंत कोडोळी, प्रशांत सानिको, बसवराज इटिम, गायत्री मादार, भारती तेगडी सह अन्य उपस्थित होते. सुहास पाटील, KNN City News, खानापूर.